गुड इवनिंग डियर स्टूडेंट्स, इन लास्ट लेक्चर और आवर लास्ट ईवीएस ऑनलाइन क्लास वी कंप्लीटेड लेसन नंबर 1 आवर एनवायरनमेंट एंड क्वेश्चन आंसर्स 2. नाउ वी आर गोइंग टू सी लेसन नंबर 2, सो मेनी काइंड्स ऑफ एनिमल्स. आता थोडं मराठीतून. गेल्या तासाला पहिल्या पाठाचा सर्व भाग आपण पूर्ण केलेला आहे. प्रश्नोत्तरसुद्धा आपण सोडवलेली आहेत. तुम्ही मला ते पाठवलेलेसुद्धा आहे, मी पाहिलेलेसुद्धा आहे. तुमचे सर्व स्पेलिंग्स पाठ झालेले असतीलच आणि लेसनसुद्धा तुमचा रीड करून झालेला असेल. आता लेसन नंबर 2, सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स, की अबोब किती प्रकारचे हे प्राणी. मग त्याच्यामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, कीटक असतील, लहान प्राणी असतील, मोठे प्राणी असतील, त्या प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी वैशिष्ट्य असेल, काही खास गुणधर्म त्यांच्यामध्ये असतील, असा बराचसा मोठा हा पाठ आहे. आणि म्हणून आज आपण या पाठातील फक्त पेज नंबर 7, 8 and 9 एवढाच भाग आपण अभ्यासणार आहोत. पेज नंबर 9 सुरू झालेला थोडासा भाग 10 संपतो. वी द गेट क्रॅशर्स असा जो भाग आहे तो भाग पेज नंबर 10 थोडासा 4 पुढे गेलेला आहे, तिथपर्यंत आपण तो पाहणार आहोत. आणि त्यासाठी मीही थोडं स्पष्टीकरण करणार आहे आणि सोबत एक व्हिडिओसुद्धा आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. परंतु व्हिडिओ संपूर्णतः इंग्रजीमध्ये आहे, तो समजणं तेवढं लगेच तुम्हाला शक्य होणार नाही. आणि त्यावर आधारित जे काही वर्ड्स आहेत, मग त्याचे स्पेलिंग्स, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ मी डिक्शनरीमधून फोटो काढून तुम्हाला पाठवणार आहे. आता एक लक्षात घ्यायचं आहे, मी जो फोटो पाठवणार आहे तो संपूर्ण पाठामध्ये असलेल्या शब्दार्थांचा आहे. तुम्ही लिहिताना त्यातून फक्त पेज नंबर 7, 8, 9 आणि थोडासा जो 10 पेज नंबरवरचा भाग आहे त्यामध्ये आलेले जे शब्द आहेत, पुस्तक वाचताना तुम्ही ते आधी अंडरलाईन करायचेत आणि मग आपल्या डिक्शनरीमधून त्याचा उच्चार आणि अर्थ तुम्ही फोटोमधून बघायचा आहे आणि मग लिहून काढायचा आहे. शांतपणे, व्यवस्थित, न चुकता, सुवाच्य वळणदार अक्षरात लिहायचं आहे, कारण स्पेलिंग्स भरपूर आहेत, अगदी 100 वरती आहेत. म्हणून सगळेचे सगळे तुम्ही एकसाथ घाई करून लिहायचे नाही आहेत. फक्त पेज नंबर 7, 8, 9 जे शब्द तुम्हाला समजणार नाहीत ते शब्द तुम्ही त्यात बघायचे आहेत फोटोमध्ये आणि तेवढेच आत्ता लिहून काढायचे आहेत. आलं लक्षात? तर आपल्या या पाठामध्ये कॅन यू टेल, नेम अस, वेअर विल यू फाईंड अस, वी आर ऑफ डिफरंट कलर्स, वी मे बी बिग, वी मे बी स्मॉल, कॅन यू टेल, we move in different ways, you find us useful, we the gate crashers. अशा प्रकारचा भाग आहे. व्हिडिओ जरी पूर्ण असेल तरी तुम्ही मी सांगितलं त्या भागापर्यंतच ते आत्ता लक्षात घ्यायचे आणि आपला भाग व्हिडिओमधून ऐकायचा आहे. चला तर सुरुवात करूया. Hello kids, so we will start the second lesson of EVS. So many kinds of animals. You will easily recognize the animals in the picture. Tell their names and also their special features. Which animals are shown in the picture? Elephant, parrot, snake, deer,
Sparrow. Now can you tell? Name us. Animals that fly in the sky. An eagle. Animals that live in the water. Answer is fish. Animals that are black. That is elephant. Animals that have many colors. And the answer is peacock. Very large animals. Elephant. Very tiny animals. That is ants. Where will you find us? An eagle flies high in the sky. Eagle नावाचा पक्षी खूप उंच उडतो आकाशामध्ये. A cow walks on the ground. गाय जमिनीवरती चालते. Fish swims in the water. Fish ही पाण्यामध्ये स्विमिंग करते. We are of different colors. आम्ही वेगवेगळ्या रंगाचे आहोत. The egret is white. शेजारी काही पिक्चर्स दिसतायत आपल्याला. त्यामधली जी egret आहे, that is white. The crow is black. कावळा जो असतो तो ब्लॅक कलरचा असतो. Buffalo too is black. म्हैस सुद्धा काळ्याच रंगाची असते. But the peacock has many different colors. पण पिकॉक म्हणजे मोर. मोरामध्ये खूप वेगवेगळे रंग असतात. We may be big. We may be small. आम्ही खूप मोठे असू शकतो किंवा आम्ही खूप छोटे पण असू शकतो. The horse and the bullock are large in the size. घोडा बैल मोठ्या साईजचे असतात. The goat and the dog are of the medium size. तर आपण गोट बघितली किंवा डॉग बघितला तर ते मीडियम साईजचे आहेत. The mouse and the squirrel are small. माऊस उंदीर स्क्विरल खारुताई खूप छोटी असते. The earthworm and the cockroach are smaller still. आणि त्यांच्यापेक्षाही छोटा earthworm असतो आणि cockroaches असतात. Gnats and the ant are very tiny. Gnats आणि ant मुंग्या खूप बारीक असतात. Can you tell? Which animals run very fast? कुठला animal खूप जोरात पळतो? Answer is, deer is there, lion, tiger, that's run very very fast. Which animals move very slowly? कुठला animal खूप हळू चालतो? गोगलगाय म्हणजेच स्नेल. We move in different ways. A squirrel is a small animal. Squirrel खारुताई शेजारी दिसते. एकदम छोटीशी असते. It is nimble. It climbs up a tree quickly and swiftly run along its branch. झाडावरती चढते आणि हळूहळू त्या फांद्यांवरती पळत असते. The elephant body is bulky. एलिफंटची जी बॉडी आहे ती खूप मोठी आहे, बल्की आहे. इट्स लेग्स आर हेवी. त्याचे पाय खूप जड असतात. द एलिफंट कॅनॉट रन ॲट एनी ग्रेट स्पीड. आणि एलिफंटचं वजन एवढं मोठं आहे की तो खूप जास्त स्पीडने पळू शकत नाही. द डिअर हॅज थिन लेग्स. इट रन व्हेरी फास्ट. डिअर जर आपण बघितली म्हणजेच हरिण. तिचे पाय थिन असतात म्हणजेच पातळ असतात आणि ती खूप फास्ट पळू शकते. अ फ्रॉग्स हिंड लेग्स आर लॉन्ग. त्याचे मागचे पाय मोठे असतात. सो इट कॅन इझिली हॉप जम्प अँड लिप. त्याच्यामुळे त्याला इझिली उड्या मारता येतात. कॅन यू टेल वाय टू वी कीप काउस. आपण गाई का ठेवतो? नेम सम अदर ॲनिमल्स दॅट आर युजफुल टू अस. आणखी कुठले ॲनिमल्स आपल्याला युजफुल आहे? दॅट इज गोट, कॅट, डॉग. दीज आर ऑल द डोमेस्टिक ॲनिमल दॅट इज युजफुल टू अस. वाय टू वी नॉट लाईक इट इफ देअर आर माईस ऑर बेडबग्स इन अवर हाऊसेस. आपल्या घरात जर माईस असेल किंवा बेडबग्स असेल तर मग आपल्याला का आवडत नाही? माईस म्हणजेच कोण? माईस दॅट इज द प्ल्युरल फॉर्म ऑफ माऊस म्हणजेच उंदरं. आणि बेडबग्स म्हणजे ढेकणं की जे आपलं ब्लड सक करतात. यू फाइंड अस यूजफुल. पीपल लव्ह टू कीप द ॲनिमल्स. आपल्याला खूप आवडते ॲनिमल्स ठेवायला. द डॉग गार्ड्स अवर हाऊसेस. पीपल लाईक टू कीप द कॅट्स टू. डॉग हे घराचं रक्षण करत असतो तर लोकांना मांजर पाळायला सुद्धा आवडते. काऊ बफेलो अँड गोट्स गिव्ज अस मिल्क. काऊ बफेलो अँड गोट दीज आर ऑल द ॲनिमल दॅट गिव्ज अस मिल्क. सम पीपल कीप द हेन्स. काही लोक हेन्स पण ठेवतात. वी गेट मीट मिल्क अँड एग्स फ्रॉम द ॲनिमल्स. हेन्सपासून आपल्याला मीट मिल्क आणि एग्स मिळतात. बुलक हेल्प्स विथ द फार्म वर्क. बुलक हे शेतीमध्ये मदत करतात. बुलक म्हणजे बैल. Hitched to a cart, they can draw heavy burdens too.
त्यांना कार्टला बांधण्यात येतं आणि ते लांबपर्यंत ओझं वाहू शकतात. हॉर्सेस अँड डॉन्कीज टू आर यूज टू कॅरी द बर्डन्स. त्याच्याच सोबत हॉर्स आणि डॉन्की, घोडा आणि गाढव दोघंही ओझं वाहण्याचं काम करतात. वी लुक आफ्टर द अॅनिमल्स वी कीप, वी फीड देम. जे प्राणी आपण पाळतो, जे अॅनिमल्स आपण पाळतो, त्यांच्याकडे आपण लक्षही देतो, त्यांना जेवण देतो. वी टेक केअर ऑफ देम वेन दे आर इल. जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा आपण त्यांची काळजी घेतो. द अॅनिमल्स वी कीप बिकम व्हेरी डिअर टू अस. जे अॅनिमल्स आपण पाळतो ते आपल्याला खूप आवडायला लागतात. वी द गेट क्रॅशर्स. सम अॅनिमल्स एंटर अवर हाऊसेस इवन दो वी डोंट वॉन्ट देम. काही काही अॅनिमल्स आपल्या घरामध्ये घुसतात जे आपल्याला आवडत नाही. शेजारी पिक्चर दिसतोय आपल्याला, उंदीर, स्पायडर. माईस अँड रॅट्स डिस्ट्रॉय द स्टोर्ड ग्रेन्स बिसाइड्स ग्नॅनिंग अदर थिंग्स इन द हाऊसेस. माईस अँड रॅट्स आपलं अन्नधान्य तर नष्ट करतातच, त्याचसोबत गॅनिंग अदर थिंग्स इन द हाऊसेस. गॅनिंग म्हणजे कुरतडणे, ते आपले कपडेही कुरतडतात. समटाईम्स वी फाईंड बेडबग्स इन आवर हाऊसेस, दे सक अवर ब्लड. कधी कधी आपल्याला आपल्या घरामध्ये ढेकणं पण भेटतात आणि ते आपलं ब्लड सक करतात, पितात. स्पायडर मेक्स काऊ वेब्स इन द हाऊसेस. स्पायडर जे ते जाळं तयार करतात त्यालाच म्हणतो आपण कॉब वेब्स. मॉस्किटो फ्लाईज नॅट्स अँड कॉक्रोचेस आर अ न्यूसन्स टू. इवन सो दे दीज ट्रबलसम अॅनिमल्स टू हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस इन द नेचर. मॉस्किटो फ्लाईज नॅट्स अँड कॉक्रोचेस जरी न्यूसन्स करतात, न्यूसन्स म्हणजे उपद्रव, त्यामुळे आपल्याला त्रास होतो, इवन दीज आर ट्रबलसम अॅनिमल्स, पण नेचरमध्ये त्यांचं एक इम्पॉर्टंट प्लेस आहे. वी हॅव सीन दिस अॅनिमल अराउंड अस कॅन बी ग्रुप्ड इन डिफरंट वेज. आपल्या आजूबाजूला जे अॅनिमल्स दिसतात आपण त्याला डिफरंट ग्रुप्समध्ये टाकू शकतो. वी फॉर्म्ड दिस ग्रुप युझिंग अवर एव्हरीडे ऑब्झर्वेशन. आपण जे ग्रुप्स बनवले ते आपल्या दैनंदिन ऑब्झर्वेशनवर बनवलेले आहेत. हाउएव्हर, व्हेन सायंटिस्ट क्लासिफाय अॅनिमल्स दे लुक ॲट मोर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अॅनिमल्स. लेट अस सी हाऊ दे डू इट. जेव्हा सायंटिस्ट क्लासिफाय करतात अॅनिमल्सला, ते काही त्यांच्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्सकडे लक्ष देतात आणि अकॉर्डिंगली त्यांनी ते क्लासिफाय केलेले आहेत. Children, we will discuss today exercise from Maharashtra State textbook standard 3 lesson number 2, so many kinds of animals. We will do first revision of the previously discussed points. We have seen that there are so many kinds of animals on the earth. Some are birds who are having two legs, wings, beak, and they can fly in the air. They lay eggs also. Some animals, they can walk on the land, they have four legs. Some animals are having horns, some are having trunk like elephant, and they can walk and run on the land. And some are reptile category animals, they cannot run very fast because their legs are short, and snake like animal, they don't have legs at all. Some animals, they live only in water. Fish, octopus, seahorse are the examples of that. Some animals, they can run very fast, some they run very slow. Some animals are very useful. They give us milk, meat, eggs. Ox-like animals, they help for farming work. But some animals are not at all useful for us. They are nuisance, like rats, spider, mosquitoes, bed bugs. We will see. Next question, that is name the animal or answer in short. A beetle is an animal that flies, but is it a bird or an insect? And the answer is beetle is an insect. It can fly, but it is an insect. What is common between a fish and a chameleon? Fish lives in water, chameleon lives on the land. It is a reptile, but similarity is they have scales on their body. Name an animal which has strips on its body. That is, zebra is having black and white strips on its body. Why do people who live in deserts keep camels? Because camels are useful for transportation. The area in the desert is covered with sand and it's difficult to walk in the sand. So people use camel-like animals who can walk easily in the sand. So they are used for transport. Why do people keep sheep? Because sheep give us wool, which we make
for blanket, making blanket, shawls. Next question, why do people keep hens? Because hens give us eggs. Also, we eat flesh or meat of the birds, that is hens, chicken we say. Write the names of animals which run very fast, that is chitta is the fastest running animal. Ostrich is fastest running bird. Write the names of birds which soar high into the sky. Soar high means fly very high. Eagle, kite, these are the birds, they can soar high in the sky. Which animals have spots on their body? You can name deer, they have spots on their body. And next question, which animals have a mane, that is lion. Next questions we will see. First you will try to think for the answers. The crows are always in which color? Crows you see, they are black in color. And all parrots are of which color? Green color, right? But cows have different colors. You may see them. Some cows are black, some are white, and some are brown. Now, here one activity you have to do. You have to collect pictures of animals like shekharu or giant squirrel, yellow footed green pigeon, that is harial, or rhinoceros, lion. You can collect some other animals also and try to get information about them and paste it in your notebook. Now we will discuss next question. From which animal do we get milk? You can name cows, buffalo and goats. They give us milk. Why do we not want mice in our houses? Because mice, rats, they destroy our stored grains. So we don't want mice in our house, as well as rats, they nibble the things. Where do we find fish? And it's very simple. You find fish only in water, and sometimes you can see them in aquarium also. Which animals have feathers on their body? Birds have feathers on their body. And how many legs do birds have? Birds of legs are only 2 in number. And next question, true or false? An egret is white. Is it true? Yes, you are right. Egret is the bird which is white in color. And next question is, parrot has scales on its body. Do you think? No, parrots, they don't have scales on their body. A cat is useful for carrying burdens. Have you seen cat carrying burden? No, donkeys are carrying burdens, not cat. Cats are small. They cannot carry burden. So that is false. A house lizard has hair on its body. Is it right? No, house lizards, they don't have hair on their body. They are reptiles. They have 4 legs, and you might have seen them on the walls of the houses. Even on the, they can go on the ceiling. A cock does not fly very high, and it is right. Cock, they can fly, but not very high. They fly for a certain distance and then they come down for walking on the ground. Now next question, it is match the following. Chameleons, then kites, bats, butterflies and fish. Chameleons are reptiles, so you can match them with creep and crowd. Kites, they are birds and they can fly, they can soar high or fly high in the sky. Bats, they are mammals, they can fly, but they are in mammals category. So you have to match them, can fly but not birds. And butterflies, they are small colorful insects, they have 6 legs. And fish, you will see fish always in waters. They can live only in water. They can take oxygen from water. Next question. Name the following animals. Make cobwebs. Who is that animal?
spiders, right? They are spiders. Is colorful. Yes, peacock, kingfisher. You can name many animals. Butterflies also. They are colorful. Has trunk. Yes, elephants. They have trunk. And runs with great speed. Correct. Earlier we have discussed chitta. Runs very in a great speed. Last question. How many legs do each animals they have? You have to answer. Snakes. Have you seen snakes with legs? No. Snakes, they don't have legs at all. Eagle. No. How many eggs? Legs? Two legs. Eagle have two legs. And deer? Yes, four legs. And house lizard? Correct, four legs. And house fly? Yes, six legs because they are insects. Right. These are the answers of the questions. You can learn them, write them again and again. And this is the end of the video, lesson number 2. Here you can do this activity, stick pictures of different animals and write their names. If you wish to draw the animals, that will be fine. You can do drawing also and you can paste pictures also. Okay.